सो हॅलो हॅलो हॅलो, तुमच्या सगळ्यांचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनंतर पॉडकास्ट करतोय, पण बऱ्याच दिवसानंतर पॉडकास्ट करावा असा विषयसुद्धा समोर आला आहे. सो अभिषेक, तुझंही स्वागत. काय विषय घ्यायचा आहे आज आपल्याला? आजचा विषय असं मला वाटतं की कुठला हॅम हिंडनबर्ग हिंडनबर्गचा जो अदानी विषय जो रिपोर्ट आला आहे त्याच्यावरती मला असं वाटतं आज आपण भाष्य केलं पाहिजे. ओके, तू भाष्य वगैरे का म्हणतोस आणि असं गोड बाळासारखा हाताची घडी घालून का बसलाय? मग बस की बिंदास. तुझी आहे होल्डिंग अदानी मध्ये? नाही का रे? ओके, थोडा एक विश्वास जो लागतो म्हणजे पर्टिक्युलर स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करताना जो प्रमोटर बद्दल विश्वास किंवा तो जर मला नाही वाटत अदानी बद्दल त्यामुळे ओके नाही घेतलं अदानीचे. बरं, तुला माईक वगैरे व्यवस्थित ऍडजस्ट करून घेणार असलास तर घे, हरकत नाही. सो सगळ्या व्ह्युअर्सना एकदा आपण फक्त सांगूया काय नक्की गंमत आहे. सो हिंडनबर्ग नावाची एक रिसर्च ॲनालिटिक्स फर्म किंवा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी जी आहे, तर ह्या कंपनीचा आपल्याला काय म्हणता येईल, एक रिसर्च रिपोर्ट त्यांनी पब्लिश केला. 2 वर्ष लावली हा ॲनालिसिस करताना, आणि ह्या ॲनालिसिसमध्ये त्यांना असा बऱ्याचशा अदानीविषयीच्या गोष्टी कळल्या, त्या आपण डिस्कस करूया. आणि मग त्या निगेटिव्ह गोष्टींवरती त्यांनी स्वतः हे शेअर शॉर्टसुद्धा केलेत, बरं का? बरं, अदानीचे शेअर्स शॉर्ट केलेले आहेत. अदानीला त्यांनी अक्यूज केलं आहे स्टॉक मॅनिप्युलेशनबद्दल. ओके, आणि ह्यांनी काय केलं? शेअर शॉर्ट केले आणि मग रिपोर्ट पब्लिश केला. सो अजिबात त्यांनी काही शेअर्स मॅनिप्युलेट वगैरे केलेले नाही आहेत, बरं का? आय वॉज जस्ट आय वॉज जस्ट बिंग सार्कॅस्टिक. सो तू वाचलायस रिपोर्ट? हा, मी थोडाफार हेडलाईन्स वगैरे त्याला वाचलं होतं. ओके, 178 पानांचा रिपोर्ट आहे. आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, जरूर तो तुम्ही रिपोर्ट नजरेखालून घाला. रिपोर्टचे खूप खासियत तुम्हाला सांगतो, बाय द वे मी सगळा रिपोर्ट वाचलाय. ओके, जस्ट सेइंग. तर रिपोर्टच्या सुरुवातीला त्यांनी जवळजवळ 5-6 पानं भरून बुलेट पॉईंट्सच दिलेत. हां, आणि मी ते बुलेट पॉईंट्स वाटल्यानंतर म्हटलं अरे छान आहे रिपोर्ट, म्हणजे छोटासा आणि वगैरे, बट ती समरी होती. समरी आहे, 2-3 नाही, 5 पानांची समरी आहे. पूर्ण रिपोर्ट ही ॲक्च्युली एक समरी, त्या रिपोर्टची समरी दिली आणि मग डिटेल्ड रिपोर्ट त्यांनी पब्लिश केलेला आहे खाली. आणि अतिशय सौम्य भाषेत त्यांनी काय केलं माहिती आहे, रिपोर्टच्या शेवटी 88 प्रश्न टाकलेले. मी बघितले ते प्रश्न, म्हणजे लिटरली आता त्यांनी आता म्हणता येणार नाही आपल्याला, पण खूपच असे ऑकवर्ड करणारे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. काय म्हणता येणार नाही हे आम्हाला कळलं. सो मी आता इथे एक 2 प्रश्न होता, आपण वाचून दाखवूयास. ओके, कुठे गेला? आपण पहिलाच प्रश्न घेऊया. अच्छा, प्रश्न असं नाही, त्यांनी काही ऑब्जेक्शन्स रेज केलेत, त्याच्यावरती उत्तर हवी आहेत. आपण 88 प्रश्न घेऊया, तो फारच सुंदर आहे. काय झालं, टेक्निकल ग्लिच आल्याशिवाय कुठलंही काम पूर्ण होत नाही. तर पोस्ट इज अनकॅटेगराइज्ड. ओके, ठीक आहे. हां, ही डिस्क्लोजर्स होती, सॉरी मी चुकीच्या ठिकाणी सर्च करत होतो. डज अदानी ग्रुप ट्रूली व्ह्यू इटसेल्फ ॲज अन ऑर्गनायझेशन विथ साऊंड कॉर्पोरेट गव्हर्नन्स दॅट एम्बॉडीज इट्स स्लोगन ग्रोथ विथ गुडनेस? नक्की तुमची कंपनी जी आहे ती ग्रोथ विथ गुडनेस फॉलो करणारी आहे का? ओके, काय म्हणायचं तुम्हाला नक्की, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. सो मला पर्सनली असं वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर अदानी ग्रुपने नक्कीच दिलं पाहिजे. हां, काय त्याचं उत्तर तुला, तुझ्या नजरेत तुला काय वाटतंय?
पर्सनल ओपिनियन बघता असं तरी मी रिपोर्ट वाचल्यानंतर थोडाफार पर्सनल ओपिनियन माझा असं राहील की भरपूर त्यांनी इलिगल नाही म्हणता येणार पण स्पेक्युलेशन केलेलं आहे त्यांच्या फंड्समध्ये वगैरे ज्यांच्या थ्रू त्यांनी फंड राईज केलेले आहेत ज्या इन्व्हेस्टमेंट बँकांकडून ज्यांनी फंड राईज केले त्या बँकांच्या वगैरे वेबसाईट्स बघितल्या तर असं वाटत नाहीत की ते एक काय म्हणतो आपण त्यांना काय तशा टाईप मध्ये असं वाटतंय त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर अदानी ग्रुपने नक्कीच दिला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. एक फार अमेझिंग म्हणजे नक्की प्रकार काय आहे आता आपण थोडासा अजून खोलात शिरून समजून घेऊया. अदानीची जी काही स्टॉक प्राईस आहे अदानीच्या सगळ्याच कंपन्यांची ही गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये ऑन अन ॲव्हरेज 891% वाढली आहे. 891% म्हणजे किती झाले, म्हणजे 9 पट झाले. हां, 1 लाख गुंतवले असते तर 9 लाख ओके. अदानी या माणसाने, अदानी गौतम अदानी या व्यक्तीने $120 बिलियन त्यांची संपत्ती होती आणि जगातले ते 2 नंबरचे सर्वात श्रीमंत, या 3 नंबरला ते बराच काळ होते. तर ह्या $120 बिलियनमधले $100 बिलियन हे लास्ट थ्री इयर्समध्ये आलेले आहेत. सो म्हणजे एवढा पैसा त्यांनी अचानक कमवला, तो आता अचानक कमवला का, तर कसं झालं हे सगळं, हे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी फार छान विस्तृत लिहिलेलं आहे. डिटेल असं त्यांनी 180 ते 90 पानांचा तो पूर्ण रिपोर्ट आहे. पण कसं केलं हे अदानीने, तर अदानी ग्रुपने, तर मॉरिशियस हे जे एक अत्यंत छान आपलं वेकेशन प्लेस आहे, हॉलिडे होम आहे, तर तिथे शेल कंपन्या म्हणजे ज्या फक्त काही ना काहीतरी कामासाठी कंपनीचं एक लीगल स्ट्रक्चर उभं केलं जातं, आतमध्ये कोणी एम्प्लॉई नसतात, ऑफिस नसतं, मशीन्स नसतात, काही प्रोडक्शन, एक जनरल कंपनी, जनरल एक कंपनी रजिस्टर करून ठेवली आहे, त्याला शेल्फ कंपनी म्हणजे शेल्फ करून ठेवली आहे, पुढे मागे कधीतरी वापरता येईल असंही काही लोक म्हणतात. मोस्ट ऑफ तिथं ज्या कंपनीज लिस्ट होतात त्या बऱ्याच वेळा फ्रॉड अशा कंपन्या असतात, स्कीम्स वगैरे ज्या कंपन्या रन करतात त्या कंपन्या बऱ्याचदा असू शकतात, असतात असं म्हणण्यापेक्षा असू शकतात. लेट स्पेक्युलेट, नॉट कॉमेंट ऑन इट. तर ह्या कंपन्या रजिस्टर झाल्या आणि त्या तिथल्या त्या सगळ्या फंड मॅनेज करणाऱ्या कंपन्या म्हणजे एलारा कॅपिटल किंवा न्यू लाईना कॅपिटल किंवा अजून कुठलं नाव त्या ह्याच्यामध्ये आलं, मॉन्टेरोसा कॅपिटल, अशा ह्या काही महत्त्वाच्या कंपन्या त्यांनी $4-4 बिलियन $5-5 बिलियन शेअर्स पर्चेस केले आहेत. आता फंड मॅनेजमेंटचं एक बेसिक प्रिन्सिपल असतं, तुला डायव्हर्सिफिकेशनचं प्रिन्सिपल माहिती आहे ना. एलारा कॅपिटलचे जे काही होल्डिंग आहे ना टोटल, त्यांच्याकडे जे कॅपिटल आहे हां, त्याच्यात किती त्यांचं डायव्हर्सिफिकेशन आहे सांग बरं, गेस कर. किंवा तू फंड मॅनेजर असतास, 4-5 कंपन्या, हा $5 बिलियनचा फंड असेल तर तरी सुद्धा कॉन्सन्ट्रेटेडच म्हणू आपण होल्डिंग, म्हणजे 5 बिलियन हे खूपच कॉन्सन्ट्रेटेड झालं. कॉन्टॅक्टसाठी सांगतो, आपला जो ॲक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड आहे, 28,000 कोटीचं ॲसेट अंडर मॅनेजमेंट, ॲक्च्युली 28 पण नाही, सध्या तो 35,000 कोटी ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे. त्या कंपनीच्या जवळजवळ काहीतरी 39 कंपन्यांमध्ये होल्डिंग आहे. 39 38,000 कोटी 39 कंपन्यांमध्ये 35,000 कोटी 39 कंपन्यांमध्ये हे मी रफली सांगतो. $38,000 येस. ह्या कंपनीचे 99% होल्डिंग अदानी पॉवरमध्ये. एकाच कंपनीमध्ये कॉन्सन्ट्रेट केलंय. मॉन्टेरोसाचंही तेच, एलाराचंही तेच, हे सगळं रिपोर्टमधलं सांगतोय, आमची ही माहिती नव्हे. तर म्हणून कुछ दाल में कुछ काला है की बाबा रे, तुम्ही एवढे फंड मॅनेज करताय, 35,000 कोटी 40,000 कोटी आणि मग तुम्ही एकाच कंपनीचे शेअर घेताय, मग तुम्ही फंड मॅनेजर कसे झाला? आणि त्या फंडचं नाव काय माहिती आहे, इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंड. मग काय इंडियात फक्त एकच ऑपॉर्च्युनिटी आहे ओके. त्यांनी अदानींचा डायलॉग जरा सिरियसली घेतला असेल. काय क्रिटिसिझम लुक्स लाईक नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. ओ ओ नाईस. त्यांनी डायलॉग सांगितला होता.
राईट, तो डायलॉग त्यांनी सिरियसली घेतला असं असं. हां, सो अशा या फंड्सनी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट, म्हणजे अदानीच्या काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे. आणि हे पंप अँड डम्प, म्हणजे डिमांड करून करून शेअरची प्राईस वाढवलेली आहे. तुम्ही अदानीचा कुठलाही शेअर घ्या, त्याचा पी रेशो तुम्ही कधी चेक केलाय का? हो, कधी बघेल. म्हणजे नॉर्मल पी किती असतो कुठल्याही कंपनीचा, प्राईस टू अर्निंग रेशो 15-20. पी काय जरा 10 सेकंदात सांग बरं. प्राईस टू अर्निंग रेशो म्हणजे काय, कंपनीच्या प्राईजला म्हणजे करंट प्राईजवरती तुम्ही किती पैसे रुपये गेन करताय हा तो दाखवतो. म्हणजे 100 रुपयाचा शेअर कंपनीचा प्रॉफिट. हो, कंपनीच्या प्रॉफिट. म्हणजे आता समजा तुम्ही 100 रुपयाला एक शेअर घेतलाय, तर कंपनीच्या प्रॉफिट मधून तुम्हाला जर त्या कंपनीचा पी 15 आहे, म्हणजे तुम्हाला 100च्या मागे 15 रुपये ऍज अ तुम्हाला अर्निंग्स प्रॉफिट हा तुम्हाला डिस्ट्रीब्यूट. पी नाही, ईपीएस 15 आहे. EPS 15. 100 रुपयाचा स्टॉक आहे आणि कंपनीचं जर कंपनीला 15 रुपये प्रॉफिट होत असेल, तर मग आपण त्याचं गुणोत्तर काढतो की 100/15. सो त्याला एक पी रेशो म्हणतात. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीसाठी कंपनी किती रुपये प्रॉफिट कमवते. ओके, आणि याचं गुणोत्तर हे 30 पट 40 पट 50 पट असं काही असतं. आता रिलायन्सचा पी आपल्याला बघायला हवा. एक सेकंड, मी इथे लगेच समोर माझ्या आहे तर रिलायन्सचा पी आपण बघूया. रिलायन्स इंडस्ट्रीजचा पी ई रेशो जो आहे तो 61 आहे. ओके, कंपनी 38 रुपये, सॉरी EPS 61 आहे. सॉरी, इथेच माझंही जम्बलिंग झालं. कंपनी 61 रुपयाचं प्रॉफिट कमवते आहे, त्याच्यासाठी शेअरची प्राईस काय आहे? 2300 रुपये. म्हणजे तुम्ही 2300 रुपये दिलेत कंपनीला की कंपनी 61 रुपये प्रॉफिट कमवते. हा जो रेशो आहे, हा हॅझर्ड डिव्हायडेशन करून जो रेशो येतो त्याला म्हटलं जातं पी ई रेशो. 38 आला. कंपनी 38 पट प्रीमियम मध्ये चालली. म्हणजे तुम्ही 61 रुपये कमवण्यासाठी 2300 रुपये कंपनीला पे करताय. आणि हा पी रेशो जेवढा कमी तेवढी कंपनी चांगली फेअर व्हॅल्यू म्हणजे स्वस्तात मिळते तुम्हाला. बरोबर. मग आता 61 रुपये कमवणाऱ्या कंपनीसाठी जर तुम्ही 1200 रुपये देणार असाल तर तो अजूनच पी रेशो कमी होईल. अर्धा होणार. बरोबर. सो अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट केलं जातं. आता आपण अदानीची किंमत बघूया. एंटरप्राइजेस, अदानी एंटरप्राइजेसचा पी ए 350. म्हणजे तुम्ही एका शेअरला 350 पट जास्त पैसे देत आहे कंपनीचा. एक्झॅक्टली 2813 रुपयाला. आता ते सुद्धा गंमत आहे, 17% पडलाय स्टॉक. अदरवाईज तो 3500 स्टॉक आहे. पण आत्ताच्या किमतीला सुद्धा 2800 रुपयाचा स्टॉक आणि कंपनीचा अर्निंग किती आहे? 9 रुपये. म्हणजे पी रेशो किती सांगितलं तुम्ही मला? 350. तुम्ही 350 पट जास्त पैसे देताय 66 रुपये कमवण्यासाठी. 9 रुपये कमवण्यासाठी 66 रिलायन्स होत. 9 रुपये कमवण्यासाठी तुम्ही 350 पट जास्त पैसे देताय. मग यापेक्षा रिलायन्स घेतला असता मस्त आहे. तो 2200 रुपयात तुम्हाला 60 रुपये कमवून देतोय. एलटी फूडचे बरेच आहेत ज्यांचे. एक्झॅक्टली. सो हे 350 यांचा पी 600 वगैरे होता. अरे अदानी ग्रीनचाही बघू. अदानी ग्रीन कारण अदानी एंटरप्राइजेस त्यातल्या त्यात थोडे काहीतरी बिझनेस करतात. हे तर मायनसच 1800. लॉस मेकिंगच कंपनी आहे. 20% पडला रे हा स्टॉक. बापरे. तर सांगायचा मुद्दा असा, थोडंसं टेक्निकॅलिटीजमध्ये आपण घुसलो तर ह्या कंपन्या पैसा काहीच कमवत नाही आहेत, प्रॉफिट काही कमवत नाहीत आणि यांचं व्हॅल्युएशन काहीच्या काही आहेत. म्हणजे जो आता मायामध्ये ट्रेंड, मायामध्ये 2020 जो व्हॅल्युएशन इन्क्रीजमेंटचा जो ट्रेंड चालू झाला आहे मायामध्ये अदानींनीच चालू. हो, अदानीचंच हे 3 वर्षातलं सगळं आहे ना. हो, ह्या 3 वर्षात रिसेंट 3 वर्षातच व्हॅल्युएशन यांचं. तुम्ही 2018 अदानीची पूर्ण नेटवर्क जर बघितली, पर्सनल नेटवर्क गौतम अदानींची, ती $8 billion वगैरे, 8 पण नाही 6 किंवा 5 billion अशी फोर्ब्सच्या इथं जावा तुम्ही, फोर्ब्सच्या वेबसाईटला, तिथं दिसेल तुम्हाला. मग 2018 माणसाची नेटवर्थ होती $6 billion आसपास, जी त्याचा हाय म्हणजे आत्ता मागच्या महिन्यात ते वर्ल्ड सेकंड रिचेस्ट पर्सन वगैरे झालते. $120 billion 2 वर्षात. म्हणजे हे कुठंतरी गडबड आहे. हा हीच गडबड तर हिंडनबर्गने शोधून काढायचा प्रयत्न करायचा आणि खूप डिटेल्ड रिपोर्ट त्यांनी केलेला आहे. सेबीकडनं काही राईट फॉर इन्फॉर्मेशन, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टच्या अंडर काही डिस्क्लोजर शोधून काढलेत. काही जुन्या एम्प्लॉईजचे इंटरव्ह्यू घेतलेत ॲनॉनिमिटीवरती. ओके, असं सगळं आम्हाला एक मी फक्त क्लिअर करूया आपण अभिषेक, ना आम्ही अदानीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा म्हणतोय, ना आम्ही अदानीचे शेअर्स विकून टाका म्हणतोय. कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही आहे किंवा हा फक्त घडलंय काय
याची आपण वार्तांकन हो. आणि एक आता हा मुद्दा बोललोच आहे तर पुढचाही बोलूया. त्या हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये असंही लिहिलं आहे की ज्या ज्या युट्यूबर्सनी किंवा ज्या ज्या क्रिएटर्सनी अदानीच्या अगेन्स्ट काही पब्लिश केलं त्या सगळ्यांवरती केसेस दाखवत फाईल झाल्या होत्या. सो त्याची पण थोडी भीती आहेच. पण हा रिपोर्ट फक्त आला आहे म्हणून आम्ही तो तुमच्यासमोर शेअर करतो की नक्की बाबा एवढं काय गडबड आहे. तर एक अजून एक खूप पाच सहा महिन्यांपूर्वी म्हणजे ॲक्च्युली हे मॉरिशियसचं सगळं प्रकरण आहे ना, हे सुचेता दलाल यांनी मागच्या एप्रिल महिन्यात बहुतेक आधीच डिक्लेअर केलं होतं की असं असं हे चाललंय. रिपोर्ट आहे ना तो काही आता म्हणजे ह्यांनी रिसेंट मध्ये काही क्रिएट केलेला नाही. हो त्यांनी मागचे 2 वर्ष झालं हा रिसर्च ते करत आहेत. बरोबर. आता 24 तारखेला त्यांनी रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. बरोबर बरोबर. असंही मागता येणार नाही की वरच्या वरती यांनी इन्फो काढून येस केलेला आहे. खूप इन डिटेल आहे तो रिपोर्ट, तुम्ही एकदा बघा, लिंक देतो आम्ही. येस येस येस. मला आता एक्झॅक्ट मला तारीख नाही सापडत आहे पण सुचेता दलाल ही जी व्यक्ती आहे म्हणजे ज्यांनी स्कॅम 92 हां जो ज्यांनी उघड केला. येस येस येस. तर त्यांनी हर्षद मेहता सॉरी या अदानीवरती पण एक अक्युजिशन केलं होतं. बहुतेक मला स्टॉकच्या या डिक्लाईनवरनं बहुतेक असं वाटतंय की तो सप्टेंबर 2022 घटना असावी, मला स्पेसिफिकली आठवत नाही आहे. तर त्यावेळेलाही हे प्रकरण बाहेर आलेलं की असे असे मॉरिशियसमधले फंड्स आहेत आणि मग सेबीने आता यांच्यावरती अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे बरं का हे सगळं. सो ती एक गंमत आहे. सो आता फायनली हा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर ह्याच्यात अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग काय माहिती आहे, अदानीच्या कंपन्या डीलिस्ट सुद्धा होऊ शकतात. हो म्हणजे पॅनिक सिनेरियो जर क्रिएट झाला आणि त्याने नव्हे ते तो डिलिस्टिंग तर फारच भयावह राहील परिस्थिती. हां पण एक सेबीचा एक रूल आहे की पूर्ण कंपनीच्या 75% होल्डिंग 75% जास्त होल्डिंग प्रमोटर ठेवू शकत नाही. ओके. कमीत कमी 75% होल्ड सॉरी उलटं बोललं पाहिजे, जास्तीत जास्त 75% होल्डिंग फक्त चालते. यू कॅनॉट हॅव मोर दॅन 75% होल्डिंग. तर अदानीची सगळ्या फर्म्समधली होल्डिंग ही 72 आणि 73% आहे. अदानी ग्रीनचे तर 74.90%. मी कुठली तरी बघितली होती त्याची 87% होती आय थिंक. अदानी विल्मरची असेल कारण हे लिस्ट झाल्यानंतर पुढच्या 2-3 वर्षात तुम्हाला कमी करावे लागते. अच्छा ओके. म्हणून राधाकिशन दमानींनी सुद्धा डीमार्टला लिस्ट केल्यानंतर होल्डिंग कमी केली त्यांची. अदानी विल्मर येस आत्ताच IPO आला आहे. तर हे होल्डिंग तुम्हाला कमी करावी लागते आणि हे सगळे 74% वगैरे आहेत. तर हिंडनबर्गचा असा आरोप आहे नॉट प्रूव्हन की हे जे मॉरिशियसमधले फंड्स त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली हे ॲक्च्युली अदानीचेच पैसे आहेत. बरं हा पैसा कुठनं आला म्हणजे? पण किंवा हे ॲक्च्युअल बाईंग अदानीचंच आहे स्वतःचं. हा आलं लक्षात. याचा अर्थ काय होतो की होल्डिंग त्यांचं 75% अबव जात आहे आणि जर तसं झालं प्रमोटर होल्डिंग जर 75% अबव गेलं तर डिलिस्ट करावी लागेल कंपनी. सेबीचा रूलच आहे. आता तू म्हणालास तसं हे पैसे कुठनं आले तर ही जी काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत ह्या आत्ताच्या नाही आहेत, 2008 आहेत या 2011 आहेत, काही 2016 पण आहेत. जुने आहेत. जेव्हा शेअरची प्राईस 200 रुपये अदानी एंटरप्राइजेसची जेव्हा प्राईस 200 रुपये होती तेव्हाच आहे. सो तेव्हा काय त्यांनी 35,000 कोटी इन्व्हेस्ट नव्हते केले, तेव्हा त्यांनी थोडेच केले होते आणि मग तो शेअरची प्राईस स्काय रॉकेट झाली आहे. ओके. आणि मग लेवरेज विषयी तर बोलायलाच नको. लेवरेज आणि प्लेजिंग प्लेज तरी रफली किती पर्सेंट प्लेज आहे टोटल ग्रुपचे शेअर्स म्हणजे आहे इथे एक सेकंड मी दाखवतो तुम्हाला. 6-8% शेअर्स प्लेज्ड आहे त्यांचे. इथे आमच्याकडे हा बाय द वे हिंडनबर्गचा रिपोर्ट आम्ही समोर ठेवलेलाच आहे. जर हे प्लेस शेअर्स ज्या बँकांकडे आहेत जसं तुम्ही म्हणालात काय टर्म ती लेव्हरेज नाही बँक सरकार मार्जिन कॉल. हां म्हणजे जर मार्जिन बँकांकडे जे शेअर्स आहेत जर ते मार्जिन कॉलला आले येस तर तो सिच्युएशन सुद्धा खूप अरे खूप जास्त
अदानी ग्रुप साठी आणि ओव्हरऑल मार्केट साठी सुद्धा प्रचंड 6-7% शेअर्स पूर्ण ग्रुपचे. हो हे बघा, हा मिळाला मला इथे डेटा. आता अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीचे 4.5% शेअर्स प्लेस्ड आहेत, अदानी पॉवरचे 25% शेअर्स प्लेस्ड आहेत. 25% शेअर्स होल्डिंग प्लेस्ड आहे. अदानी ट्रान्समिशनचे 6% आहेत, अदानी एंटरप्राइजेसचे 2.5% आहेत, अदानी पोर्ट्सचे 17% आहेत. ओके, अदानी पॉवर, अदानी एंटरप्राइजेस आणि अदानी पोर्ट्स जुन्या कंपन्या आहेत. तर अंबुजा सिमेंट्स, ACC आणि अदानी विल्मरचे 0 आहेत, पण ते प्लेस होतीलच आता. आता कधीतरी प्लेस होतीलच. आणि हा BSE वरती मिळणारा जो ऑफिशियल डेटा आहे, सो हे प्लेज काय असतं, तर अदानी कुठल्या एखाद्या कंपनीला जेव्हा पैसे उभे करायचे तेव्हा ती बँकेकडे जाते, म्हणजे आमच्याकडे हे शेअर्स आहेत, हे शेअर्स तुम्ही मार्जिन म्हणजे काय कोलॅटरल त्याला आपण काय म्हणतो रे, कर्जासाठी आपण मॉर्गेज किंवा मॉर्गेजला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, अरे मराठीत काय म्हणतात, जोक केला, गहाण, तारण ठेवलं, तारण. हां, मॉर्गेजला इंग्लिशमध्ये तारण म्हणतात. तर हे तारण ठेवलेले जे शेअर्स आहेत त्याची 6 महिन्यांची एक ॲव्हरेज प्राईस काढली जाते आणि त्या शेअर्सच्या मोबदल्यात कर्ज दिलं जातं. आता हे कसं व्हॅल्युएशन, हे कसे शेअर घेतला जातात, तर वर्षभरात जी काय ॲव्हरेज प्राईस होते शेअर्स, म्हणजे 6 महिन्यात, हां 6 महिन्यात, तर त्या ॲव्हरेज प्राईसला ते शेअर्स खरेदी केले जातात. म्हणजे आता समजा मार्केट प्राईस जर असेल 1000, जर त्याचा ॲव्हरेज काढलं 6 महिन्याचा, तर तो 600च निघाला, तर सगळे शेअर 600च्या नुसार प्लेज केले जातात आणि बँक मग त्याच्यावरती कर्ज देते. आणि जर हा शेअर 600च्या खाली आला तर बँक पुढचा मागचा विचार न करता ते शेअर्स विकून टाकते, कारण त्यांना कर्ज वसूल करायचं असतं. सो हे 600 रुपयाचा जर मार्जिन कॉल म्हणतात त्याला, जर ती लेवल ब्रीच झाली तर मार्केटमध्ये सप्लाय वाढतो आणि शेअरची किंमत अजून पडते. म्हणजे आता तुम्ही विचार करा, टोटल ग्रुपचे जर काढले तर ऑलमोस्ट 17-25 असे प्लेस्ड आहेत. त्यांची प्राईस खूप खालची असणार, कारण नंतर प्राईस अप्रिशिएट झाली आहे. आपल्याला ते नाही माहिती की काय किमतीने शेअर प्लेज केलेत, पण तरी सुद्धा तो जर सेल ऑफ मार्केटमध्ये आला तर खूप, तर म्हणजे काय, भगवान बरं का, ह्याने फक्त अदानी ग्रुपलाच नाही तर पूर्ण मार्केटला ह्याचा प्रचंड मोठा त्रास होईल. प्रचंड, कारण की पॅनिक सिच्युएशन मध्ये कोणच अदानी पडला म्हणून सगळेजण अरे मार्केट क्रॅश झाले, मग सगळे सेल करायला चालू होतात. येस, सगळे चालू झाले की मग मार्केट क्रॅश. एखादा मोठा वृक्ष कोसळला की बाजूच्या सगळ्या, ज्या असा एक खूप एका पॉलिटिशियनचा खूप जुना कोट आहे, तर एनिवे, तर असा खूप तो मोठा त्रास होऊ शकतो. याचा ज्या कंपन्यांना सगळ्यात जास्त फटका बसेल त्यातली पहिली कंपनी आहे SBI. सगळ्यात जास्त कर्ज त्यांनी दिलेला आहे. हा कुठल्याही अर्थी पॉलिटिकल पॉडकास्ट नाही आहे करायचा, म्हणजे ते आपण आधी क्लिअर करूया. सो SBIचं ह्याच्यामध्ये कर्ज फार आहे, त्यानंतर LIC ची इन्व्हेस्टमेंट प्रचंड आहे. आता तेच बोलणार होतो की तुम्हाला माहित आहे का LIC चा किती अमाऊंट त्यांनी ह्यांना दिलेली आहे? नाही दिलेली आहे, म्हणजे दिलेली आहे, म्हणजे इन्व्हेस्ट केली, इन्व्हेस्ट किती परसेंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट आहे? नाही. तुम्ही आता BSEच्या साईडला जावा, कुठलाही शेअर ओपन करा, त्यामुळे तुम्हाला पब्लिक शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये जाऊन बघा, आपण बघू 4% मिनिमम त्यांनी प्रत्येक शेअर मध्ये अदानीच्या इन्व्हेस्टमेंट. बर, आम्ही आता अदानी ग्रीन जर काढायची म्हणली तर ती अबाव 90, हो अरे 1% ऑफ अदानी ग्रीन, 1. अदानी ग्रीन 2 लाख कोटीची कंपनी, सो 2,35,000 कोटी, तर 2,500 कोटी, 2,500 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्याच्यातच आहे. आपण अदानी एंटरप्राइजेसचं बघूया, पण ते काय LIC चं फक्त अदानीमध्ये इन्व्हेस्टमेंट असे नाही, बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट बाकीकडे आहे. येस, सांगायचा मुद्दा असा की जर पॅनिक सिच्युएशन झाली किंवा मार्जिन कॉलवर शेअर्स आले तर यांना सुद्धा हे बघू शकतो. अदानी एंटरप्राइजेसचा आम्ही आता जस्ट बघत होतो, 4.23% होल्डिंग आहे LIC ची आणि अदानी एंटरप्राइजेस पूर्ण कंपनी 3 लाख कोटींची, 3,11,000 कोटी. सो 4% ऑफ 3 लाख क्रोअर्स इज 12,000 कोटी, 12,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट फक्त अदानी एंटरप्राइजेस मध्ये. रफली मी मध्ये एक असाच रिसर्च करत होतो की LIC चा किती किती परसेंट LIC ने अदानी मध्ये इन्व्हेस्ट केले, जे त्यांचे असेट अंडर मॅनेजमेंट आहे,
तर ते ऍक्च्युअल मला नाही सांगता येणार, पण मी एक रफली 50,000 प्लस आहेत ते. 50,000 क्रोअर्स प्लस? अरे बापरे. सो एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट अदानीमध्ये आहे. ॲट द सेम टाईम आपण हेही करूया, कारण एल आय सीचा जेव्हा आय पी ओ आलेला तेव्हा आम्ही पॉडकास्ट घेतला होता, तेव्हा हेही लक्षात आलेलं की एल आय सीची जवळजवळ 48,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आहे, 35,000 ते 40,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट इन्फोसिसमध्ये आहे, 28,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट त्यांची टी सी एसमध्ये आहे. सो अशी पण त्यांची इन्व्हेस्टमेंट बाकी कंपन्यांमध्ये पण आहे, पण अदानीमध्ये पण खूप इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याचा एल आय सीलाही खूप फटका बसू शकतो जर स्टॉक क्रॅश झाले तर. कारण मी हा वाईल वी वर रेकॉर्डिंग दिस अदानी एंटरप्राइजेस 17% डाऊन होता, आता तो 19% डाऊन आहे. हो आता प्रश्न असा येतो की समजा आपण हे सगळं डिस्कस केलं ओके, आणि हा स्कॅम आहे नाही आहे, फ्रॉड आहे नाही आहे, हिंडनबर्गने स्वतःची पोळी भाजून घेतलीच ना याच्यात, काय भाकरी भाजून घेतली, पोळी नाही, त्यांनी शॉर्ट किट, हा पुरणपोळी म्हटलं पाहिजे खर तर, कारण $10 बिलियन काहीतरी त्यांनी शॉर्ट पोझिशन शॉर्ट घेतलेलं आहे अदानीवरती. सो काइंड ऑफ त्यांचं स्टॉक मॅन्युप्युलेशनच म्हणावं लागेल. पण आता त्याच्यावरती कोर्ट केस ऑलरेडी अदानीने लॉन्च केलेली आहे आणि सगळं चालू आहे. प्रश्न असा येतो की आत्ता ज्यांचं होल्डिंग आहे त्यांनी काय करावं? आत्ता ज्यांचं नाही, पण अदानीमध्ये मी तरी जनरली बघितले अदानीचे शेअर्स जे घेतलेले आहेत रिटेल इन्व्हेस्टर्सने, तुमच्या माझ्यासारख्या इन्व्हेस्टर्सने, हे खूप आधी नाही मी नाही घेतलेले. ओके ओके. सो ज्यांनी कुणी घेतले तर जनरली असं दिसतं की ते शेअर्स खूप आधी बाईंग आहे त्यांचे. हो येस, हाही मुद्दा आपण धरला पाहिजे इथे. बरोबर, कारण की अदानीचे जे शेअर्स आहेत ते गेल्या एका वर्षात खूप पंप झालेले आहेत. बरोबर, पंप नाही म्हणताय ना, रॅली झाली आहे, रॅली झालेली आहे. सो तो त्यामुळे असा असा असाही आता तो पर्टिक्युलर व्यक्तीवरती डिपेंड आहे की तो त्यांनी कॉल काय घ्यावा पुढे. राईट, पण या परिस्थितीत मला असं वाटलं की थोडासा जे काही चटके बसले ते सहन करून बाहेर पडणं कधी म्हणजे शहाणपणाचं राहील. कारण जर आता आपण पुन्हा एकदा मी एकदा फक्त अदानी एंटरप्राइजेसचा चार्ट बघतो तर साधारण 200 डेजचं मूव्हिंग ॲव्हरेज ह्याने ब्रेक केलेलं आहे आणि आजचा जो व्हॉल्यूम आहे हा तो 13 मिलियनचा व्हॉल्यूम आहे. 2,000 रुपयाचा 3,000 रुपयांचा स्टॉक आहे आणि 13 मिलियन व्हॉल्यूम आहे. 1,30,00,000 गुणिले 3,000 एवढ्या किमतीचा स्टॉक आज मार्केटमध्ये सेल ऑफ झालेला आहे. अशक्य व्हॅल्यू आहे ही. तर अरे प्रचंड ऍव्हरेज व्हॉल्यूम त्यांचा 1,00,000 वगैरे आहे. 13 पट व्हॉल्यूम एक्झॅक्टली. आणि 200चाही सपोर्ट ब्रेक झाला आहे 20 ह्याच्यात, तर मला असं वाटतं मार्केटमध्ये एक डेड कॅट बाउन्स नावाची गोष्ट होते की खूपच जेव्हा मार्केट क्रॅश होतं तेव्हा मग चीप बाईंग आणि शेअर खूप स्वस्तात मिळतो, ॲव्हरेज आउट करून घेऊ. हां, हे हिंडनबर्गचं काय एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, याआधी पण एकदा आलं होतं असं म्हणून झटकून देणारी लोकं हा शेअर कदाचित हां येईल, डेफिनेटली येईल, उद्या असं नाही इन अ व्हेरी हां एक्झॅक्टली. पण स्नोबॉल जर झाला हा ओके एकात एक जर बातमी आणि खरंच जर सेबीला हे खूप सिरियसली घ्यावं लागलं तर सांगू शकत नाही आपण किती येस, तर जुना 200 रुपयाचा स्टॉक प्राईस सुद्धा कदाचित दिसू शकतो. हे बोलण्यामागचं एकमेव कारण मार्क डग्लस यांचा कोट, व्हर्च्युअली एनिथिंग कॅन हॅपन इन द मार्केट. तर त्यामुळे नाकारता येत म्हणजे स्टॉक 5,000 जाईल 200 जाईल, बट आत्ता अशा कुठल्याही स्टॉकमध्ये एंट्री करणं किंवा होल्ड करणं हे मला तरी पर्सनली मी होल्ड करणार नाही, लेट मी पुट इट दॅट वे. माझं पर्सनल तेच मी सुद्धा अशा सिच्युएशनमध्ये तर मी नाही होल्ड करणार. बरोबर, आणि मी एंट्री पण नाही घेणार, एंट्री सुद्धा नाही घेणार जोपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होत नाहीत, त्या 88 प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. तर त्यांचं ट्विटरवरती तू रिप्लाय वाचला का?
त्यांनी ट्विट केलं होतं की हिंडनबर्गने आम्हाला अप्रोचच नाही केलं आहे, आम्हाला प्रश्नच नाही विचारलेत आणि स्वतःच काहीतरी रिपोर्ट पब्लिश केला. आता तुम्हाला उंदराला मांजर साक्ष असतं का? तुम्हाला विचारून चालतील का? तुम्ही मग तिथं आणि आरोपीला विचारलं तू काय कर. हां मग ठीक आहे, त्यांची बाजू घ्यायला पाहिजे, लगेच तू त्यांना आरोपी म्हणून टाकू नको, पण हां अक्युज्ड म्हणूया आपण, अक्युजची साईड जाणून घ्यायला पाहिजे. पण आता आहे ना तुमच्याकडे संधी, आता उत्तर द्या, त्यावेळेला घेतली विचारली नसतील तर. आता मला असं वाटतं जर कर नाही तर डर कशाला. एक्झॅक्टली, करण आहेच आणि त्यांचा करण अदानी. एनिवे मला इथे काय, मी तसं कोट्स फार बोलत असतो आणि स्टॉक मार्केट म्हटलं की कोट्स आठवतात, तर पीटर लिनचं एक कोट आहे, इफ आय हॅड टू अवॉइड वन स्टॉक, एकच कुठला तरी स्टॉक जर मला अवॉइड करायचा असेल तर इट वुड बी द हॉटेस्ट स्टॉक इन हॉटेस्ट इंडस्ट्री. सगळ्यात जास्त चर्चा होणारा, सगळ्यात जास्त रेकमेंड केलेला किंवा प्रेमात असणारा स्टॉक मी अवॉइड करेन असं त्या माणसाने सांगितलं. आणि मला पण इथे एक ऍड करायला आवडेल की कधी, आता अदानीचं असं नाही पण पर्सनली माझं असं व्ह्यू आहे की हॉटेस्ट स्टॉक्स मध्ये कधीच जास्त इंटरेस्ट दाखवला नाही पाहिजे कुणीच, कारण की बऱ्याच वेळा आपण मार्केट सेंटिमेंट्स लोकांची म्हणजे ते प्रेमही खूप करतात आणि स्टॉकला 200 वरून 3000 वर घेऊन जातात आणि पॅनिक मध्ये विकून पण टाकतात लगेच, परत तो 150 वर सुद्धा येतो. दीडशेवर नको आणूस याला. ऐकं, अदानी एंटरप्राइजेस इज इन निफ्टी 50, राईट? निफ्टी 50 स्टॉक असेल, अदानी पोर्ट आहे, अदानी एंटरप्राइजेस पण असेल तर तो स्टॉक सुद्धा आता म्हणजे निफ्टीवरती पण त्याचा परिणाम दिसेल आपल्याला. येस, एक मला इथे सांगायचं होतं, तो जो हॉटेस्ट स्टॉकचा मी कोट घेतला ना, तर आमच्या पेजवरती, इंस्टाग्रामच्या पेजवर आम्ही जे रील्स बनवतो त्याच्यात हा कोट आम्ही 2 महिन्यांपूर्वी बहुतेक सगळ्यांसोबत शेअर केला होता, पीटर लिंच. आणि तेव्हा मी म्हटलेलं की आत्ता कुठला स्टॉक असा आहे सांगा, तेव्हा मी हे नाव नव्हतं घेतलं, बट तो रील जर तुम्हाला मिळाला तर जरूर बघा आमच्या पेजवरती. तेव्हा मी एवढंच हिंट दिलेली की ह्या स्टॉकचं नाव ए ने सुरू होतं आणि आय ने एंड होतं, तर आय डोंट से एनिथिंग. तर अशा प्रकारचा हा म्हणजे इनक्रेडिबल स्टॉक्स आहेत. मला इथे एक गोष्ट ऍड करायला आवडेल. हो कर ना. जो आता ग्लोबल सिच्युएशन जी आहे मार्केटची आणि इंडियन इकॉनॉमी जी आहे, जे US मध्ये इन्फ्लेशन आणि UK मधलं जे इन्फ्लेशन रेट आपण बघितलं, तर गेल्या 20 वर्षात किंवा 10 वर्षात हाय असे ह्या वर्षी जे मानले गेलेले आहेत, बरोबर ते आहेतच तेवढे. UK तर ऑलमोस्ट 10% वरती इन्फ्लेशन रेट आहेत त्यांचे, बरोबर. आणि त्यांच्या इकॉनॉमी पण बऱ्याच रिसेशन मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत आणि असं म्हणतात तरी आहेत. ऑलरेडी गुगलने 12,000 लोकांना काढून टाकलं, दॅट्स अ साइन ऑफ रिसेशन. बऱ्याच US आणि युरोपियन कंट्री ज्या आहेत त्या रिसेशन मध्ये गेलेल्या आहेत. सो याचा ग्लोबल मार्केटवर तर इम्पॅक्ट आत्ता चालूच आहे, पण हा इम्पॅक्ट इंडियन मार्केटवर सुद्धा होऊ शकतो. आणि त्यात अशा काही अदानीबद्दलच्या बातम्या जर आल्या तर मला नाही वाटत जास्त वेळ टिकल म्हणजे स्टॉक त्याच्या प्राईजवरती. जसं मग अशी तुम्ही म्हणला स्नोबॉल, हाही त्या स्नोबॉल मधलाच एक खारीचा वाटा असू शकतो असं मला वाटतं. अगदीच अगदीच अगदीच. हे बघा, म्हणजे आता आय डोंट नो हाऊ टू पुट इट, बट माझ्यासमोर अदानी एंटरप्राइजेसचा चार्ट मला दिसतो आहे अशी डीप रेड कॅन्डल, म्हणजे आमचं हे टेबल तोडून खालपर्यंत त्याची कॅन्डल स्क्रीन पण तोडून बाहेर गेलेली आहे ही. 200 डेजचा त्याने जो काही मूव्हिंग ॲव्हरेज आहे, जो अत्यंत अत्यंत स्ट्रॉंग सपोर्ट किंवा स्ट्रॉंग रेझिस्टन्स म्हणून बघितला जातो, तोही ब्रेक केलेला आहे. तर त्यामुळे भविष्यात बऱ्यापैकी त्रास होऊ शकतो, बट हॅव्हिंग सेड दॅट भारतातलं इन्फ्लेशन रेट एवढा नाही आहे. नाहीच आहे, भारताचा इन्फ्लेशन रेट कॉन्स्टंट आहे. 10-12 वर्ष झालं तो रेट फ्लॅट 6% जो आहे तो गेल्या मागच्या वर्षी होता 7.5-8 पर्यंत जाऊन आला, तो ऍव्हरेज 6% असतो असतो आरामात 6 आसपास. आपण रिसेशन फेस करावं लागल असं मला वाटत नाही, कारण की आपण मग मला सांग, जर तुला 10 कंट्रीजमध्ये रिसेशन आहे, इन्फ्लेशन हाय आहे, तर तू इन्व्हेस्ट कुठे करशील?
अर्थातच इंडियामध्ये म्हणजे ज्या कंपनी ज्या कंट्रीमध्ये सगळ्यात कमी आहे आता आता हे तर बोललंच पाहिजे सगळे स्टॉक्स खाली असताना आपला एक स्टॉक आहे जो प्रवाहाच्या विरुद्ध आज 6% वर आहे टाटा मोटर्स यस तर त्यामुळे मग तिथेच इन्व्हेस्ट करणार ना आम्ही एकच कंपनी जी बाबा आता काय बाकी काय चालत नाही आहे एक कंपनी व्यवस्थित काम करते सो विल इन्व्हेस्ट देअर तर त्यामुळे जरी जगात रिसेशन असलं तरी इन्व्हेस्टर्सचा जो काही पैसा तो बॉन्ड्समध्ये जाईल गोल्डमध्ये हा पण भारताला खूप फटका बसणार नाही रादर भारतात इन्फ्लो येईलच मला असं वाटतं आता बजेट बघू आपण आता कुठलीही कमेंट करण्याआधी 4 दिवस थांबू येस सो बाय द वे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा की बजेटविषयी असा एखादा पॉडकास्ट जर आम्ही घेतला तर तो तुम्हाला ऐकायला आवडेल का आणि बजेटचं अनालिसिस असं काही तुमच्यापर्यंत आम्ही जर कुठल्याही प्लॅटफॉर्मवरनं जर आम्ही पब्लिश केलं तर हाऊ वुड यू लाईक इट आमच्यापर्यंत जरूर कळवा आणि अजून काही तुला काही कन्क्लुझिव्ह रिमार्क्स इंस्टाग्राम वरती चिन्मय तिनेकर या नावाने आमचं पेज आहे किंवा युट्यूबचं आमचं हे पेज आणि वेबसाईटवरनंही आम्ही काही ब्लॉग्स पब्लिश करत असतो तर जरूर तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आमच्यासोबत कनेक्टेड राहा येस आणि प्लीज ट्रेड कॉशियसली अँड इन्व्हेस्ट वाईजली ओके सो लेट्स नॉट गेट कॅरीड अवे आणि परत आता आता या पॉडकास्टमध्ये जी कुठले स्टॉक्सची नावं आपण घेतली हो त्यामध्ये हे कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाही ना बाईंगसाठी ना सेलिंगसाठी एज्युकेशन पर्पजसाठी हो एक एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही चॅनलवरनं जेव्हा एखादं नाव रेकमेंड केलं जातं किंवा आम्हीसुद्धा तर ते तुमचा ॲक्च्युली फार फायद्याचं नाही आहे इन द सेन्स तुम्हाला तेवढ्या एका शेअर पुरता त्याचा फायदा होईल बट ब्रॉडर सेन्सला जर तुम्ही एज्युकेशन घेतलं तर तुम्ही ती पॉलिसी ती सिस्टीम तुम्ही इतर सगळीकडे फॉलो करू शकता येस चलो काही टेक्निकल ग्लिचने आपला शेवट खूप छान होतोय तर चलो बाय बाय.